छोटे छोटे बच्चों में जनता पार्टी ने एक मौका देकर प्रस्तावित करने का जो सुअवसर लाया, इसके लिए भी वो धन्यवाद के पात्र हैं। एक शिक्षाविद होने के नाते, चंद्रपुर की शिक्षा से जुड़ा होने के कारण यहाँ की समस्याओं से मैं पूर्ण रूप से अवगत हूँ। आज यहाँ पर 10वीं 12वीं के बाद में अध्ययन करने के बाद लोगों के मन में एक परिकल्पना आती है कि गोंडवाना विद्यापीठ में हमारे बच्चों का भविष्य सुखरूप रहेगा कि नहीं। तो आज से ये मौके का फायदा उठाते हुए मैं पेरेंट्स से एक ही बात करना चाहता हूँ कि बच्चों के भविष्य में विद्यापीठ का नाम नहीं आता। गोंडवाना विद्यापीठ इज अ फैसिलिटी विच हैज बीन प्रोवाइडेड टू द स्टूडेंट एंड इतनी अच्छी फैसिलिटी है कि उसकी चीज़ को आपने राइट रूप से लेना चाहिए। आज यदि इंजीनियरिंग का बच्चा है, फार्मेसी का बच्चा है, आज हम मानते हैं कि ऑटोनोमस कॉलेज में लड़कों का भविष्य सिक्योर रहता है। मैं पेरेंट्स को सबसे पहले मुबारकबाद देना चाहता हूं कि जिन्होंने इन विद्यार्थियों को सक्सेसफुल बनाने में न जाने कितनी रातें जाग कर निकाली होगी, न जाने कितनी बार रात में उठकर चाय बनाकर माँ लोगों ने दी होगी। डैडी मैं 3 बज रहे, सो रहा हूँ, मुझे 4:30 बजे उठा देना। ये रूटीन होता है बच्चों का, हम लोग इस फेज से गुजर चुके हैं। उन तमाम जागी हुई रातों का, उसके लिए उनको सबका अभिनंदन करना चाहता हूँ कि आप लोग इतनी रातें जागे, इसलिए ये बच्चों को इतना कुछ मिल सका। कीर्ति सर ने बोला कि ये बच्चों को इतना अच्छा मार्क्स मिले इसलिए पेरेंट्स पहचाने जाते हैं। आई वुड गो दादर में रहा हूँ कि ये इतने अच्छे पेरेंट्स हैं इसलिए इन बच्चों को इतने अच्छे नंबर मिले। इसके बाद मैं धन्यवाद देना चाहता हूँ, उन टीचर्स का अभिनंदन करना चाहता हूँ। दे हैव पुट देयर हार्ट, दे हैव पुट देयर एब्सोल्युटली 100% उन्होंने अपना इन बच्चों को दिया। उन्होंने आणि बंधूंनो, परवाला त्यांना एक नवीन पुरस्कार मिळाला, तो 6वा पुरस्कार कशाचा होता? आता संसद रत्न 5 वेळापेक्षा जास्त देऊ शकत नाही, म्हणून संसद महारत्न असा पुरस्कार त्यांना मिळाला। विचार की या चंद्रपूरचं नाव किती मोठं आहे। पहिला महारत्न मिळवणारा, पुरस्कार मिळवणारा एक खासदार जो केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करतो, त्याच्यामध्ये चंद्रपूरचं नाव किती मोठं झालं। मग चंद्रपूरचा विकास झाला पाहिजे, मग चंद्रपूरचा विकास करताना, कारण देशातलं 4थ्या क्रमांकाचं प्रदूषण शहर म्हणून हे शहर ओळखलं जाते। आणि या शहरामध्ये अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या। मी जेव्हा बाहेरून आलो या ठिकाणी, तर लोक काय म्हणायचे भाषणामध्ये की एखादी युरोपियन माणसाला या ठिकाणी रात्रभर जर बाहेर ठेवलं तर तो आफ्रिकन झाल्याशिवाय राहणार। आज नानाभाऊ आमदार आहेत, उद्या कदाचित शपथ देऊ शकतो। काल दीक्षित सर कुलगुरू होते, भविष्य काही नाकारता येत नाही, अजूनही होतील। तुमच्यामध्ये येण्याचा आनंद आहे आम्हाला। डॉक्टर खान बालोक तज्ज्ञ आहेत आणि 18 वर्षापर्यंत ॲडजस्ट होत नाही, म्हणून ते तुम्ही सगळे विद्यार्थी 18 वर्षा खाली आहात, म्हणून तुमचं कौतुक करण्याकरता बालोक तज्ज्ञ आले होते। आता चांगले कार्यक्रम हा आहे। मी सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन करतो की आपले सर्वांनी चांगला अभ्यास केला, विद्यार्थिनींनी, विद्यार्थ्यांनी। आणि 5-6 वर्षापासून मला मिळत असतात, परंतु माझं दुर्दैव एक आहे की मी 10वी 12वीमध्ये तुमच्यासारखे गुण घेऊ शकलो नाही, त्याची खंत मला नेहमी लागते, कारण त्याचा घेऊ शकत नाही। मला 12वीला बसता येणार नाही, 10वीला बसता येणार नाही, बसत लोक असतील, पण तुम्ही चांगलं काम केलं की आपल्या शालेय जीवनामध्ये, महाविद्यालय जीवनामध्ये परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि चांगले गुण घेऊन आज या योग्यतेस गौरवाकरता या ठिकाणी उपस्थित आहात। आणि हे तुमचं परिश्रम आहे, हे आम्ही नाकारणार नाही, पण तुमच्या परिश्रमाला खरी जोड कोणाची असेल तर या महाविद्यालय जे आहेत, विद्यालय आहेत, संस्था आहेत, संस्था संचालक आहेत,
शिक्षक प्रिंसिपल हेडमास्टर आणि पेरेंट आई वडील मोठे बंधू मोठी भगिनी हे सर्व आपले सगळे संस्कारित करतात प्रोत्साहन देतात आणि या सर्वांच्या संस्कारातून प्रोत्साहातून तुम्ही चांगले गुण घेतले हे खरं असतं तरी पण शेवटी परीक्षा तुम्हीच देता विद्यार्थी देता पण आपण सर्वांनी चांगली मेहनत घेतली आई वडिलांचं ऐकलं होमवर्क केलं चांगले गुण घेतले म्हणून हा गौरव आहे गौरव करताना मला आनंद आहे आणि माझा इतका आनंद तुमच्या आई वडिलांना होत आहे संस्थेतील संचालक आणि प्रिन्सिपल शिक्षकांनाही होत आहे पण तो एक चिंता आम्हाला नेहमी लागायची की ज्या आपल्या पॅरेंटनी आम्हाला मतदान केलं त्या ठिकाणी मी एक इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी दरवर्षी 3000 विद्यार्थी नव्यानं शिकतील टेक्निकल प्लॅस्टिक इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचा कोर्स त्या ठिकाणी होणार आहे तो 10वी 12वी आणि BSc नंतरचे कोर्स आहेत हे इन्स्टिट्यूट मी औरंगाबादने काल परवाच्या दिवशी उद्घाटन केलं आणि भविष्यामध्ये 1 महिन्याच्या आत मी ते पाहिलं चंद्रपूरमध्ये तेच इन्स्टिट्यूट मी चंद्रपूरला स्थापन करणार आहे आणि केमिकल आणि प्लॅस्टिक इंडस्ट्रीसाठी या देशामध्ये किती रोजगार शिल्लक आहे आपल्याला माहीत आहे प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये 3 लक्ष युवकांची गरज आहे आपल्या देशात आपल्या देशातील उद्योगामध्ये 3 लक्ष आणि दुर्दैव आहे की त्याचं शिक्षण आपल्या देशामध्ये मिळत नव्हतं केमिकलमध्ये तेच काम आहे काम करण्याकरता आहे इंडिया टुडेमध्ये मागच्या मॅगझिनमध्ये तुम्ही पाहून घ्या की प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं भारतामध्ये उद्योग स्थापन करण्याकरता मेक इन इंडियाचा नारा घेऊन जगभर फिरत आहेत अमेरिकेपासून इंग्लंड जपान जर्मनी चीनमध्ये जाऊन आले फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्याकरता देशामध्ये FDI साठी ते पूर्ण प्रयत्न करतात आणि इंडिया टुडेमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या की हा जो प्रयोग आपला यशस्वी झाला प्रधानमंत्र्याचा या भारतामध्ये 15 कोटी स्किल्ड युवकांची गरज भासेल पुढील 5 वर्षात 15 कोटीचा आकडा इंडिया टुडे लिहितोय मी बोलत नाहीये आणि चिंता कोण करतोय एक प्रधानमंत्री काल प्रधानमंत्री झाला आणि त्याने देशातील गरज ओळखली हा युवक काय मागतोय मी त्या ठिकाणी औरंगाबादला म्हटलं की भारत का विद्यार्थी पीक नाही मग रहा आहे पेन्शन नाही मग रहा आहे भत्ता नाही मग रहा आहे काम मग रहा आहे ते पूर्ण आयटीआयचे विद्यार्थी सगळे उभे झाले आणि खरं कोण भीक मागतो शिक्षण कशाकरता आपण घेतो त्याची कदर कोणी केली पाहिजे प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्ही केली पाहिजे आणि आज देश उभा करायचा आपल्याला आज तुम्ही लहान आहात उद्या नागरिक बनणार देशाचे देशाचं भविष्य तुमच्या हातामध्ये येणार आहे तुम्ही देशाचे भविष्य करते आहात पण आपल्या सर्वांना आम्ही प्रोत्साहित करणं हे आमचं कर्तव्य हो या ठिकाणी अतिशय चांगले मौलिक विचार डॉक्टर खानसाहेबांनी डॉक्टर कीर्तिवंत दीक्षितसाहेबांनी ठेवले मी अशा कार्यक्रमात आपण आलात विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला मार्गदर्शन केलं नानाभाऊ पण बोलले त्यानंतरचं नाव आहे स्नेहल परशुराम तोटे 96